ताज़ा हालात न्यूज़ लाइव में मैं सैयद नवीद अंजुम आपका एक बार फिर से खुशामदीद कहता हूं। आप देख रहे हैं ताज़ा हालात न्यूज़ लाइव। देगलूर शहर के अहम खबरें देखिए। देगलूर येथील साधना शाळेकडून अनधिकृत फीस वसूली थांबवा, सामाजिक कार्यकर्त्याची मागणी। एकीकडे जनता कोरोना या महाभयंकर रोगाने त्रस्त असताना देगलूर शहरातील साधना हायस्कूल या संस्थेने विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी सक्तीने फी वसुली करत असल्याने येथील पालक त्रस्त झाले आहेत। अशा सक्तीच्या वसुली करणाऱ्या मुख्याध्यापकावर कारवाई करून निलंबित करण्याची मागणी देगलूर येथील सामाजिक कार्यकर्ते मिलिंद रामचंद्र विरकंगन व भीमराव व्यंकटराव भाटापूरकर यांनी काल जिल्हाधिकारी नांदेड व शिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात मागणी केली आहे। देगलूर शहरातील संत गाडगेबाबा शिक्षण संस्था संचलित साधना प्राथमिक शाळा, साधना हायस्कूल, ज्ञानप्रभा प्राथमिक शाळा यातील शाळेच्या मुख्याध्यापकांनी गोरगरीब नागरिकांच्या विद्यार्थ्यांनी या शाळेत प्रवेश घेण्यासाठी गेले असता या विद्यार्थ्यांच्या पालकांना व विद्यार्थ्यांना 2000 रुपये ते 500 रुपयापर्यंत प्रवेशासाठी फी म्हणून वसुली करत आहेत। शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी 500 ते 2000 रुपये घेत आहेत। ज्यांनी 2000 रुपये देतील त्यांना प्रवेश देण्यात आल्याने फी नसेल त्यांना प्रवेश नाकारण्यात येत आहे म्हणून या शिक्षण संस्थेवर मुख्याध्यापकावर योग्य ती दंडात्मक कारवाई करून सदर मुख्याध्यापकाला निलंबित करण्यात यावे या मागणीचे निवेदन काल दिले। कर्मचारी व गावकरी यांच्या सहकार्याने देगलूर तालुक्यातील शहापूर येथे वृक्षारोपण कार्यक्रम। निसर्गाचा समतोल राखण्यासाठी शहापूर येथील नागरिक नेहमीच अग्रेसर असतात। यातूनच ते दरवर्षी वेगवेगळे समाजोपयोगी कार्यक्रम राबवत असतात। त्यामध्ये गावात स्वच्छता राखणे, आरोग्यदायी उपक्रम राबविणे, गोरगरिबांना मदत करणे, तसेच शालेय उपयोगी साहित्याची वाटप करणे याचाच एक भाग म्हणून काल दिनांक 4 रोजी वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता। यामध्ये गावात विविध ठिकाणी 50 विविध प्रकारचे झाडे लावण्यात आले व सुरक्षा कुंपण म्हणून लोखंडी जाळ्या लावण्यात आल्या। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डेप्युटी कमांडर CRPF श्रीकांत कोटगिरे, PSI मनोज बक्कायगार तसेच बाल विकास संस्थेचे अध्यक्ष अमोल चिंतलवार, रवींद्र येनगुलवार आदींनी सहकार्य केले। शहापूर येथे शहापूर तरुण मंडळ आणि गावातील प्रतिष्ठित लोकांनी एकत्र येऊन सामाजिक बांधिलकी म्हणून वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवलेला आहे। दरवर्षीप्रमाणे आपण याही वर्षी वेगवेगळ्या प्रकारचे वृक्षारोपण करणार आहोत पूर्ण शहापूरच्या आजूबाजूच्या सर्व परिसरामध्ये। तसेच प्रत्येक घरामध्ये काही वृक्ष आपण वाटणार आहेत, 2 वृक्ष।